नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत स्वराज्याचा कारभार। यामध्ये लष्करी व्यवस्था, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जी लष्करी व्यवस्था महाराजांनी निर्माण केलेली होती तिचा अभ्यास आपण करूया। तर लष्करी व्यवस्थेमध्ये प्रमुख दोन भाग होते। दोन भागामध्ये लष्करी व्यवस्था विभागलेली होती। त्यातला पहिला भाग होता पायदळ लष्कर आणि दुसरा भाग होता घोडदळावरील लष्कर। तर बालमित्रांनो, पायदळामध्ये हवालदार, जुमलेदार असे अधिकारी असत। तसेच पायदळाचा जो प्रमुख होता त्या प्रमुखास सरनोबत म्हणत। सर्वोच्च अधिकारी म्हणून सरनोबत पायदळामध्ये काम करत असे। महाराजांनी तयार केलेल्या या लष्करामध्ये दुसरा जो भाग होता तो घोडदळ। घोडदळामध्ये सुद्धा दोन प्रकारचे घोडेस्वार त्या ठिकाणी स्वराज्यासाठी तैनात केलेले होते। त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे शिलेदार आणि दुसरा प्रकार म्हणजे बारगीर। शिलेदार आणि बारगीर यामध्ये काय फरक आहे? तर शिलेदार म्हणजेच ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचा घोडा, स्वतःच्या मालकीची हत्यारं असत अशा घोडेस्वारांना शिलेदार असे म्हणत। तर बारगीरांना घोडा आणि हत्यारं हे सरकारकडून पुरवले जात असत। महाराजांच्या लष्करामध्ये घोडेस्वारामध्ये बारगीरांची संख्या ही जास्त प्रमाणात होती। घोडदळाच्या प्रमुखासुद्धा सरनोबत म्हणून ओळखले जात असे। तर बालमित्रांनो, ही जी लष्करी व्यवस्था होती यामध्ये घोडदळाचे जे प्रमुख होते सरनोबत म्हणून महाराजांच्या काळामध्ये नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते हे प्रसिद्ध असे सरनोबत होऊन गेलेले आहेत। अशा प्रकारे लष्करी व्यवस्थेची आपण माहिती अभ्यासलेली आहे। धन्यवाद।